नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ आहे आइल ऑफ व्हाईट या बेटाला भेट देण्याचा। तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितलेच असतील, त्याच्यात आम्ही ब्रायटनला मुक्कामी होतो। ब्रायटनहून आम्ही पोर्ट्समाउथला आलो। पोर्ट्समाउथवरनं आम्ही आता आइल ऑफ व्हाईट नावाचं एक बेट आहे त्या बेटावर जाणार आहोत। पण त्या बेटावर जाण्यासाठी आम्हाला फेरीने म्हणजे जहाजीने जावं लागणार होतं। स्टॉप प्लीज रीड। तर त्याचा हा संपूर्ण प्रवास, ही जहाज दिसते तुम्हाला, या क्रूजने आम्ही तिकडे जाणार होतो। नमस्कार मंडळी, आमचा आजचा तिसरा दिवस सुरू झाला इकडचा। तर आम्ही आता आइल ऑफ व्हाईटला चाललो, हे एक बेट आहे, तर त्या बेटावर आम्ही चाललोय। तर आम्ही आमची गाडी घेऊन आलो इथे। आमच्या गाडीने आम्ही आता जाणार फेरीमध्ये। फेरीमध्ये गाडी चढवणार, तिथनं अर्ध्या तासाच्या अंतरावर आइल ऑफ व्हाईट म्हणून एक बेट आहे, तिथंच आम्ही जाऊ। तर आत्तापर्यंतचा प्रवास खतरनाक होता। माझ्या आयुष्यातले खूप राऊंड अबाउट्स मी आज घेतलेले आहेत, त्यामुळे खूप वाट लागली माझी, खूप टेन्शनमध्ये, खूप प्रेशरमध्ये गाडी चालवली आहे। पण ठीक आहे, हरकत नाही, फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे। आता आम्ही फेरीवर जाणार आहोत, सोबत राहा, आइल ऑफ व्हाईटला जाऊया आपण। सगळं हे इकडे सगळं जे दिसतंय ते ह्या गाड्या आहेत ज्या आज जाण्यासाठी वाट बघताय। ही आमची गाडी, ही पण आज जाण्यासाठी वाट बघते, आणि बाकी सगळ्या गाड्या इथे उभे आहेत लाईनीत। तर आम्ही पण आता हळूहळू करत, बहुतेक ती क्रूज आहे बहुतेक, तर आम्ही तिथे जाऊ। चला सोबत राहा। आता आमची त्या क्रूज मध्ये एंट्री होते। आमची गाडी जशी इथे आली तशा भरपूर गाड्या इथे होत्या, काही टू व्हीलर्स होत्या, मोठमोठाले ट्रक, कंटेनर्स, बसेस, असे बरेच वाहन होते, आणि ही आपली गाडी जी इथे मस्त शानदार उभी आहे। अरे सौम्य, यहाँ पे खालून आम्ही जवळजवळ 3 ते 4 मजले वर गेलो। बोट निकल गई। आम्हाला अगदी वर जाऊन टॉप फ्लोर वरन बघायचं होतं। टॉप फ्लोर वर म्हणजे जहाजीची जी गच्ची होती त्याच्यावरून आम्हाला बघायचं होतं, कारण सुदैवाने वातावरण चांगलं होतं, मस्त ऊन पडलं होतं, त्यामुळे छान वाटणार होतं वरती उभं राहायला। आता मी वरच्या बाजूला आलोय, तुम्ही जहाज एकंदरीत बघतातच आहे, खूप मोठी जहाज होती, बसायला भरपूर जागा होती। आतमध्ये हे एक रेस्टॉरंट होतं, तिथे बसून तुम्ही कॉफी, ड्रिंक्स, जे काय घ्यायचं ते घेऊ शकता। त्याच्यानंतर लोकांना बसायला खालच्या बाजूला काही सोफे वगैरे पण होते, इथे तुम्हाला काही खायचं असेल ते खा, मस्त मजा करा। आणि आज जर तुम्हाला बसायचं नसेल तर बाहेरच्या बाजूला या, मस्त हवेचा पण आनंद घ्या आणि सगळा व्ह्यूचा पण आनंद घ्या। वरच्या बाजूला अजून एक डेक होता। पोर्ट्समाउथला आता मागे सोडलंय आम्ही। हे पोर्ट्समाउथ आहे जिथून आम्ही सुरू केली आमची फेरी व्हाईट लिंक, जी आइल ऑफ व्हाईटला घेऊन जाते। व्हाईट आहे ते, व्हाईट नाहीये, WIGHT। आणि हे असं काहीतरी किल्ल्यासारखं आहे, पण बीच पण आहे त्याला। लोक मस्त उन्हात बसली आहेत, आणि हा व्ह्यू, इथे जमीन संपतीये। आणि आता ही आपली 45 मिनिट्सची राईड आहे,
आपण आयल ऑफ व्हाईट ला पोहोचणार आहोत आणि वातावरण छान आहे, नेहमी सारखी क्रूजवर हवा आहे आणि आम्ही समोर आहोत आणि विश्वकर्माचा फोटो काढतोय. कैसी लग रही हवा शौमिक भाई? भाई ने बोला ज्यादा है तो ज्यादा है. चलो दूसरा साइड ला, खूब सारे सेलिंग बोट्स हैं. वाव, आणि तिथे सेलिंग रेस वगैरे चालू असणार आहे बघ. वहां पे ना सेलिंग का रेस होगा, देख ना. ओ नाइस, चलो लगाओ. एक रुपया. हा जो आवाज तुम्हाला येतोय सायरनचा, म्हणजे हा अलार्म वाजतोय, कार अलार्म, कारण पाण्यामुळे हादरे बसतात गाड्यांना आणि त्यांच्या सिक्युरिटी सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन त्यांच्या अलार्म अखंड वाजत असतात. हे आम्ही 3-4 क्रूजने फिरलोय आणि हे अनुभवलेलंच आहे आम्ही. फोटो घेत आहोत पुष्कर. केस बघितले आमचे किती उडताय. काय केस बघ म्हटलं, किती हवा आहे. आणि माझे घनदाट केस मी झाकून ठेवले उडू नये म्हणून, आहेत ते उडून जाऊ नये म्हणून झाकून ठेवले. बरोबर. आणि वातावरण खूपच छान आहे, आकाश छान दिसतंय. हे बघा, आणि आम्ही सगळ्यात वरच्या मजल्यावर आहोत. बसायला जागा आहेत बाहेर छान आणि सगळे लोक फोटो काढताय बसले. स्पोर्ट्स बोट चालली आहे, छान उडवत आहे आणि इथे सेलिंग बोट आहे बघा. मस्त सेलिंग करतायत लोक आणि त्यांची रेस पण सुरू. खूप सारा दिसत असते तुम्हाला तर, खूप सारा सेलिंग बोट यांच्या वीकेंड्सला किंवा अशा सुट्ट्यांच्या दिवशी कायम रेसेस असतात आणि सगळ्यांना समुद्र किनारा मिळाला आहे सो ते सगळे शिकतात करतात. सेलिंग क्लब्स असतात खूप सारे आणि सगळेच भाग घेतात त्याच्यात आणि सगळेच रेस करतात वीकेंड्सला. काइंड ऑफ त्यांची हॉबी. मागची बाजू जहाजाची. बसायची अरेंजमेंट आहे आणि असं दिसतंय वरचा डेक. आमची क्रूज राईड आता संपली आहे. सगळं जहाज आता पटपट पटपट रिकाम होतोय बघा. लोक उतरायला लागलेत खाली, कारण आता गाड्या काढून बाहेर पडायचं.
आईल ऑफ व्हाईटला आल्यानंतर आम्ही एका स्पॉटला आलो. आता तो स्पॉट कोणता ते स्नेहल तुम्हाला सांगेल. इटालियन आर्किटेक्चर इन्स्पायर्ड काय आहे? ऑसबॉर्न हाऊस. ऑसबॉर्न हाऊस रॉयल समर वॅकेशनचं जागा आहे. म्हणजे रॉयल लोक जे किंग क्वीन त्यांचं समर वॅकेशनचं स्पॉट आहे का? हा क्वीन व्हिक्टोरिया आणि किंग अल्बर्ट. अल्बर्टनी स्वतः बनवलाय सगळे रॉयल फॅमिली काय आहे. हाँ वो तो सुन लिया सबने. चलो निकले. क्या है देख लिया. चलो आम्ही इथल्या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये माहिती काढण्यासाठी गेलो की ते समर हाऊस बघायला कसं आहे, किती फी आहे याच्यासाठी. आणि इथं थोडी माहिती होती कोण येऊन गेलं, कोण राजा राणी यांचे होते इथे राहायला, त्याच्याबद्दल माहिती होती. मंडळी आम्ही ऑसबॉर्न पॅलेस बघायला आलो होतो. आयल ऑफ व्हाईटमध्ये आता आम्ही आलोय तर तिथलं ऑसबॉर्न पॅलेस बघायला आलो होतो. आणि पुढचं सगळं स्नेहल सांगेल. जे ऑसबॉर्न पॅलेस जे आहे ते रॉयल फॅमिलीचं समर हाऊस आहे. तो फार्म हाऊस असतो ना आपल्याकडे तशा टाईप्स. मग आम्ही नेटवर बघितलं होतं की ते फ्री आहे नुसतं आउटसाईड व्ह्युइंगला. आलो इथे एंट्री केल्यावर म्हणे कपलला 48 pounds म्हणजे साधारण 48 रुपये फक्त आतून बघायला. आणि या लोकांचं समर प्लेस बघायला की कुठे ऐश करायला यायचे आपल्या पैशावरती. आम्ही लगेच कल्टी मारतोय आणि आता जातोय जे नैसर्गिक ठिकाण आहे निडल्स नावाच्या जागेवर जातोय आता. जिथे आम्हाला थोडं ट्रेक पण करायला मिळणार आहे, चेअरलिफ्ट मध्ये पण बसायला मिळणार आहे. सो आता तिकडे जाऊया आणि ऑसबॉर्न पॅलेसला टाटा बाय बाय करूया. बाय, नंतर बघूया. नंतर बघूया. ऑनलाइन आम्ही फोटो टाकून देऊ हवं तर. तुम्ही नकाच बघू, तुम्ही युट्यूबवर सर्च करून घ्या किंवा मी व्हिडिओ मध्ये टाकून देतो तेवढा. चला भेटूया आता निडल्सला. बाय. खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे मी खाली उतरले आणि पुष्कर आणि बाकी सगळे गाडीत आहे. इथे मागे लाईन आहेच पण पुढे पण भरपूर मोठी लाईन आहे. फक्त जाऊन एकदा अंदाज घ्यायचा आहे की किती वेळ आम्हाला लाईनीत उभारायचं. ऑलरेडी 15 minutes झालेत, बघूया. तर मंडळी अशी आमची परिस्थिती होती जेव्हा आम्ही द निडल्सला पोहोचलो. गाड्यांच्या रांगाच रांगा होत्या कारण ऊन होतं, वातावरण छान होतं आणि द निडल्सला चेअर कारने खाली जावं लागतं. खालच्या बाजूला बीच आहे, वरच्या डोंगरावरून खाली जावं लागतं. तर असा चित्त थरारक प्रवास असतो तो. त्यामुळे हे सगळं अनुभवण्यासाठी आणि ईस्टरच्या सुट्ट्या असल्यामुळे लोक इथे भरपूर प्रमाणात आले होते. लोक म्हणजे भारतीय, 80% भारतीय म्हटलात तरी चालेल इतके लोक इथे आले होते आणि प्रत्येकाला मजा घ्यायची होती. पण ट्रॅफिक सॉलिड असल्यामुळे आम्हाला आज शिरायला वेळ लागला. तर मी हे सगळं उद्या अपलोड करेलच. तोवर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटूच द निडल्स बघायला. आमच्यासोबत राहा.